आम्हाला आया फुल ऑफ लाईफ मेघाधाडेला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात पाहायची इच्छा आहे. तर यावर्षीही काही सरप्राईजेस असणार असं मला कळलंय सूत्रांच्या अनुसार. ती सूत्र करी आहेत का कोठे माहित नाही मला, काहीच माहित नाही अजून मला. माय गॉड, काय म्हणजे काय ठरलंय जुने मेंबर जे तू नाही पण खरंच मला खरंच काही माहिती नाहीये. माझ्या पण गाणार असं उडत 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 आलं आणि असं उडत उडत निघून पण गेलं, त्यामुळे खरंच काय असणार आहे मला माहित नाहीये. बट हा एखाद दिवसासाठी बोलवलं तर मी नक्की जाईन, पण त्यापेक्षा जास्त आय डोंट थिंक सो. आणि राहिला प्रेक्षकांनी मला झालं गं आता, म्हणजे मराठी करून झालं, हिंदी करून झालं, आता अजून काय करायचं बाकी. थोडक्यात मजा थोडक्यात वाटतं मला काय वाटतं ना की माझ्या प्रेक्षकांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि काय होतं ना, मग जिथे मी असते तिथे बाकीचे सगळे ओव्हर शॅडो होतात. चान्स देते अभि नए लोगो को चान्स देते थोडा दिखने का, अभि अपना हो गया. बोलतीच बंद केली काही नाहीये, दिस इज नॉट माय ओव्हर कॉन्फिडन्स. पण मला असं वाटतं त्या शो मध्ये तेव्हा जे लोक असतात कंटेस्टंट त्यांचा पुरेपूर हक्क असतो त्या सगळ्या फुटेज मारे हवाले बिग बॉस साठी. हा तर त्यांचा त्यावर जास्त हक्क असतो लाईमलाईटवर आणि सगळ्या याच्यावर. आम्ही केलं, आम्हाला जे करायचं होतं ते आमचं करून झालंय. हा पण अगदीच वेळ पडली आणि कोणाचे कान खेचायची वेळ आली तर मी स्वतः फोन करीन बिग बॉसला की बिग बॉस मला बोलवा, मला जरा यांचे कान खेचायचे. आणि बिग बॉस मला नाही म्हणणार नाही कधीच, ते म्हणतील ये मेघा धर यांचे कान. आणि मेघा तुझा ना पूर्ण व्होकल सपोर्ट असतो, म्हणजे लास्ट टाइम पण आम्ही पाहिलं की विशाल निकमला तू सपोर्ट केलास तर फुल शेवटपर्यंत केलास. मीनलला मी अगदी मनापासून सपोर्ट केला अँड आय एम सो ग्लॅड. इवन शिवला सुद्धा मी एवढा सपोर्ट केला होता. शिवानी यू आर ऑलवेज व्होकल अबाउट इट, म्हणजे असं नाही की कोण जिंकलं की मग जिंकल्यावर मग बघू मी बोलून त्यांच्याशी, माझं असं काही नसतं. आधीपासून तू अशी छान सपोर्ट करतेस की हो सोशल मीडियावर पण करता की येस मेघा सपोर्ट करती यांना करतीये हो, कारण त्याचा ना त्याचा खूप फरक पडतो. सी जेव्हा सेलिब्रिटी असं नाही करत म्हणून मी तुला ती कॉम्प्लिमेंट देते, कारण खूप कमी सेलिब्रिटी असे समोरून कॉम्प्लिमेंट देतात चालू असताना सीझन एस्पेशली. हो हो, पण मी हे खूप समोर येऊन म्हणजे अपफ्रंट होऊन मी हा सपोर्ट का दाखवते, कारण जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होते तेव्हा मला असं दिसलं की माझ्या बऱ्याच सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींनी मला अजिबात सपोर्ट नाही केला. म्हणजे त्यांना मनातून वाटत होतं की मेघाने जिंकावं, पण एखादा बाईट देणं म्हणा किंवा एखादी पोस्ट करणं, थोडंसं एखादं ट्विट करणं, हे माझ्या बाबतीत केलं गेलं नाही. मला इंडस्ट्रीतनं बाहेर कुणी काही सपोर्ट केला नाही. हा हिंदी बिग बॉसमध्ये जाताना आमच्या आस्तादने आणि रेशमताईने मात्र असं समोर येऊन माझ्यासाठी व्हिडिओ बनवून त्यांनी मला सपोर्ट केला. पण मला मराठी बिग बॉसमध्ये असताना माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी पण माझ्यासाठी बाईट दिले नाही आणि मग ते किती गरजेचं असतं मला असं वाटतं. त्यामुळे तुला त्याचं ते महत्व माहिती आणि पण तू करतेस यार मेघा खरंच. म्हणजे काय होतं ना इट इज गुड क्वालिटी समोरून सपोर्ट करणं, कारण आजकाल आपण पाहतो इतकं अरे एवढी नाहीये कॉम्पिटिशन, एवढं का आपण हात राखतोय. म्हणजे मुळात बिग बॉस मध्ये तुम्ही मला बघितलंय की मी माझ्या मनात जे येतं ते मी लगेच बोलते. मी माझं कुठलंही इमोशन लपून ठेवत नाही. मग मला तो राग आला तर तोही मी लपवून ठेवत नाही, तो मी जाहीरपणे व्यक्त करते. मी तेव्हा तिथं सुद्धा तो व्यक्त केला आणि आता सोशल मीडियाच्या थ्रू सुद्धा मला काय वाटतं माझं काय मत आहे याबद्दलचं ते मी स्पष्टपणे मांडतं. बेसिकली व्यक्त होणं हा माझा स्वभाव गुण आहे, स्वभाव धर्म आहे. आणि व्यक्त होणं मी मग मी 80 वर्षाची म्हातारी झाली 90 वर्षाची म्हातारी झाली तरीही मी व्यक्त होणार. म्हणजे फक्त तोपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम राहिलं पाहिजे. नवीन काय काय येईल अजून नवीन काय काय येईल, पण मी व्यक्त होणं सोडणार नाही. मला जेही वाटेल, कोणाचं कौतुक करावं असं वाटलं तर मी असं ढीकभर कौतुक करते आणि कोणाला चिमटा काढावा असं वाटला तोही मी काढते. आणि त्यामुळे काय होतं ना की जे फॅन्स आहेत त्यांना सुद्धा म्हणजे त्या पर्टिक्युलर कंटेस्टंटचे फॅन्स आहेत त्यांना सुद्धा एक थोडं बूस्ट मिळतं की अरे नाही नाही म्हणजे आपल्या कंटेस्टंटसाठी कोणीतरी आहे बोलणारं. आणि हे सगळं खूप गरजेचं आहे गं. बिईंग मायसेल्फ अ कंटेस्टंट आय नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज. खरंच फार महत्वाची क्वालिटी आहे त्यामुळे. आणि आता यावेळेला बघ, पण तुझे दर सीझनला कोणतरी मेघाधाडेची मैत्रीण किंवा मित्र कोणतरी असतो असं आम्हाला जरा कळतं, नंतर कळतं मग आम्हाला यावर्षी कोण आहेत का फ्रेंड्स कळेल का आम्हाला. यावर्षी माहित नाही ते कळेल म्हणजे
एपिसोड येईल तेव्हा कोणतरी आहे ऑफकोर्स असणार. अगं पहिल्या सीझनमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा घरातले 95% लोकांसोबत मी काम केलेलं होतं, त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना इन्क्लुडिंग आऊ सगळ्यांना ओळखत होते. आपली इंडस्ट्री छोटूशी आहे गं, लहानशी इंडस्ट्री आहे, त्यात आपण सगळेजण असे एका सीझनमध्ये कॉन्टेस्टंट पण ओळखीचे होते. हो कॉन्टेस्टंट आणि सेकंड सीझनमध्ये पण ना, म्हणजे सुरेखा ताई, हा सुरेखा ताई म्हणा किंवा तृप्ती देसाई म्हणा, स्नेहा माझी जीवलग मैत्रीण, खूप सारे कंटेस्टंट सगळे ओळखीचे होते. या सीझन मध्ये तुला कोणाला पाहायला आवडेल असं जनरल मी विचारते, आता ती नावं असतीलच असं नाही पण जनरल एक मेघा गाडेला वाटतं की ओके या सीझन मध्ये मला यांना पाहायला आवडेल, कोणी असतील ते? मुळात मला सिद्धार्थ माझा मित्र आहे, सिद्धार्थ जाधव, तो होस्ट म्हणून तर मस्तच आहे नो डाऊट, पण तो कंटेस्टंट म्हणून आला तर सीझनला चार चांद लावेल. म्हणजे सिद्धार्थ आला तर आय डाऊट की कोणी दिसेल त्याच्या पुढे. तो इतका सिद्धू इतका फुल ऑफ एनर्जी आहे ना की त्या घराला असे म्हणजे त्याच्यात जसं महेश सरांनी माझ्यासाठी एक वाक्य आणलं म्हटलं होतं की मेघा तू या शोमध्ये जान आणलीस, तसं सिद्धू जर या शोमध्ये एंटर झाला तर ते या शोमध्ये जान काय जान जिगरा सगळं येईल. आणि आय रिअली विश टू यु नो वॉच हिम इन दॅट शो. येस. आणि एनी फिमेल, एनी फिमेल फिमेल सविता मालपेकर ताईला मला बघायचं आहे यार. तुम्ही बोलवत का नाही ओ बिग बॉस? ओ बिग बॉस बोलवा ना सविता ताईला, किती मजा येईल तिला बघायला. आणि आऊला बोलवा ना परत एकदा. आऊ आऊ म्हणजे आऊंसारखा कंटेस्टंट पुन्हा बिग बॉस मध्ये होणे नाही. आऊंची एनर्जी, अरे तुम्ही तर फक्त ती एनर्जी 1.5 तास अनुभवत होतात, आम्ही ती एनर्जी 24 तास एक्सपिरियन्स करायचो. म्हणजे त्यांच्या वयाचं झाल्यानंतर आय डाऊट की आपण घराबाहेर पण निघायचे कष्ट घेऊ, पण त्या इतक्या एनर्जीत म्हणजे ते त्यांचं इतकं जे काय असायचं ना नाचायचं, त्यांना पंप लागायचा, धाप लागायची, पंप घ्यावा लागायचा, पण तरी त्यांची एनर्जी आमच्या 10 टाइम्स होती. 10 टाइम एनर्जी आऊ मध्ये होती. आणि आऊ सारखी कंटेस्टंट पुन्हा बिग बॉस मध्ये कधी येणार नाही. खरंच त्यामुळे मेघानी पण तिचे काही चॉईस सांगितलेले आहेत आपल्याला. सो बघूया आता कोण येत आहे आणि आता मेघाचे कोण फ्रेंड्स येत आहे ही आपल्याला कळेलच. सो लेट्स वेट फॉर इट.